तर आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते खानदेशातील जळगाव मधून. जळगावच्या रावेर तालुक्यातील बोरखेडा या ठिकाणी घडलेल्या हत्याकांडात संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. परिस्थितीजन्य पुरावे आणि श्वान पथकाच्या मदतीने पोलीस संशयितांपर्यंत पोहोचलेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलंय. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संशयितांमध्ये एका अल्पवयीन आरोपीचा देखील या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावच्या बोरखेडा या ठिकाणी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीत पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. संशयित आरोपींनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत अत्याचार केल्याची कबुली दिल्याचा देखील दावा केला जातोय. दरम्यान शवविच्छेदन केल्यानंतर मृतांवर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. पुन्हा वळूयात 15 मिनिटात 30 बातम्यांकडे. महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. मात्र रेल्वे बोर्डाने या निर्णयाला ब्रेक मारत महिला प्रवासाला रेड सिग्नल दिलाय. दरम्यान राज्य सरकारच्या निर्णयानंतर विरार रेल्वे स्टेशनवर महिलांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय. रेल्वे प्रवासासाठी महिलांनी रेल्वे स्टेशन गाठलं, मात्र पोलिसांनी या महिलांना अडवलंय. त्यामुळे महिलांनी सरकार विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सारथी संस्थेला स्वायत्ता बहाल केल्यानंतर ओबीसींच्या महाज्योती संस्थेलाही स्वायत्ता देण्याची मागणी वाढू लागली आहे. दरम्यान महाज्योतीलाही ओबीसींच्या लोकसंख्येनुसार निधी मिळायला हवा असं मत ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. बुलडाण्यातील खामगाव तालुक्यातील अटाळीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यानं ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. मात्र ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मोबाईल नेटवर्क सुरळीत करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी अटाळी गावाजवळील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. जालन्यातील मत्स्योदरी देवीचे मंदिर भक्तांसाठी खुले करावे या मागणीसाठी मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. अंबड शहरातील मत्स्योदरी मंदिर परिसरात हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसून देवीची महाआरती करण्याचा प्रयत्न देखील केलाय. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना मंदिराच्या गेटवरच अडवलंय. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील चंडेश्वरी देवीचे मंदिरही बंद ठेवण्यात आलंय. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिराच्या गेटवरून परतावं लागलंय. दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक चंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी मोठी यात्राही भरते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्राही रद्द करण्यात आली.